हॅलो, नमस्कार. आज मी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला हल्दीराम भटुरे कसे बनवायचे, हॉटेलमध्ये मिळतात तसे भटुरे आपण घरीच कसे बनवायचे, अतिशय सिंपल पद्धतीने सांगणार आहे आणि अतिशय टम फुगणारे असे भटुरे आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि कमी साहित्यामध्ये बनवायचे आणि झटपट जास्त वेळसुद्धा आपल्याला भिजू द्यायचं नाही आहे. पटकन 1 घंट्यामध्ये भिजवा आणि लगेच तुम्ही हे भटुरे करू शकता. चला आता रेसिपीला कोणताही वेळ न करता आपण भटुरे कसे बनवायचे, तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला. 2 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ जे आपण पोळीला घेतो ना तेच गव्हाचं पीठ घ्यायचं आपल्याला. आणि त्यामध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे. इथे मी तुम्हाला एक वाटी मैदा सांगितलेला आहे, परंतु त्यामध्ये मी परत अर्धी वाटी मैदा परत टाकलेला आहे, म्हणजे 1.5 वाटी मैदा टाकलेला आहे. आणि अर्धी वाटी आपल्याला रवा टाकायचा आहे. रवा इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. जर तरी तुम्ही एकच माप घ्या आणि त्याप्रमाणेच तुम्ही घ्यायचं आहे मिश्रण. आता त्यामध्ये मीठ टाकून ठेवलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये मी काय करणार आहे, 2 कप इथे पाणी घेतलेलं आहे. पाणी मी थोडं जास्तच घेणार आहे, उरलं तरी काही हरकत नाही, म्हणून सुरुवातीला पाणी थोडंसं जास्तच घ्यायचं आपल्याला. परंतु हे पाणी आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. पाणी छान गरम झालेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला 1 कप किंवा 1/2 कप आपल्याला दही घ्यायचं आहे. दही आपल्याला त्यामध्येच टाकायचं आहे. आता ही क्रिया थोडीशी वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. आणि दोन्ही आपल्याला रईच्या साह्याने आपल्याला घोटून घ्यायचं आहे, असं प्लेन करून घ्यायचं आहे. आता 1/2 चम्मच आपल्याला त्यामध्ये बेकिंग सोडा घ्यायचा आहे. 1 चमचाचा माप घ्यायचा आपल्याला आणि त्याच चमच्याने आपल्याला त्याचप्रमाणे बेकिंग पावडरसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. दोन्ही मिश्रण आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. आता दोन्ही एकत्र करून घेतल्यानंतर बघा आता ते पीठ कसं होते. आता हा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही त्यामध्ये टाकायचं आपल्याला. दोन्ही टाकल्यानंतर एकदम असा जसा फसफस होतं ना अशा प्रकारे झालेला आहे बघा, त्याचं रिॲक्शन वेगळं होते. आणि लगेच आपल्याला रईने आपल्याला घोटून घ्यायचं आणि हे असं घोटून घेतल्यानंतर आपल्याला याला थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं आहे. किंवा आपण आतापर्यंत जे भटुरे केले ते कसे केलेले आहे, त्या पीठामध्येच आपण दही टाकलेलं आहे, बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकला आहे, परंतु हा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. आणि थोडं पाणी घेऊनच आपल्याला हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, जर एकदम पाणी जर टाकलं ना तर ते आसटसुद्धा होते आणि त्यामध्ये आपल्याला परत थोडासा मैदा टाकावा लागेल. पूर्ण चांगलं मळून घ्यायचं बघा. इथपर्यंत इथे मी चांगला मोठा व्हिडिओ करून दाखवत आहे तुम्हाला समजायला पाहिजे त्याप्रमाणे. आणि असं आपल्याला थोडंसं झालं की लगेच मग काय करायचं, आपल्याला तो झाकून ठेवून द्यायचा. आता 1 घंट्यासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं. आणि 1 घंटा झाल्यानंतर आपला पीठ बघा असा होते. जर तुम्हाला वाटत असेल का आपला पीठ खरंच आसट झालेला आहे, तर तुम्ही त्यामध्ये थोडासा मैदा टाकू शकता किंवा तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा त्यामध्ये टाकू शकता. थोडंसं तेल घेऊन आपल्याला तेल टाकलेलं आहे, मी व्हिडिओ मिस झालेला आहे. थोडंसं तेल टाकून आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे. चांगला गोळा असा तळून घ्यायचा आहे बघा, असा नरम आणि छान झालेला आहे. जास्त वेळसुद्धा इथे मी भिजवलेलं नाही, फक्त 1 घंटा भिजवला आणि त्या लगेच आपल्याला भटुरे तयार करून घ्यायचे आहे. आता थोडंसा उंडा करून घेत आहे. एका साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं. पोळपाटालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि लाटण्यालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. घोळून लावून आपल्याला लाटायचं नाही आणि आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे. तेलामध्ये टाकल्यानंतर वरची बाजू जर वरटम फुगेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आणि लगेच आपल्याला पलटून द्यायचं आहे. काही हरकत नाही, एखादा तुमचा भटुरा तसा होऊ शकतो, कधी चपटाच होऊ शकतो, काही आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही आहे. होता तुमचे भटुरे अतिशय चांगले होईलच. आणि नंतर दुसरा एक आणि भटुरेचं काय आहे, ते असे लाटून ठेवू शकत नाही. पुऱ्या कशा आपण लाटून ठेवतो आणि नंतर तळतो, पण भटुऱ्याचं तसं नसते. पटकन इकडे लाटायचं आणि लगेच आपल्याला तळायचं आहे. एका कढईमध्ये एकच भटुरा आपल्याला टाकायचं आहे आणि दोन्ही साईडने चांगलं होऊ द्यायचं आणि असं आपल्याला काढून घ्यायचं आहे.
आता या भटुऱ्यासाठी आता मी इथे छोले केलेले आहे. छोल्याचा रेसिपी माझी झालेली आहे, तुम्ही नक्की बघून बघा. आणि तिथे जीरा भात कॉम्बिनेशन कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ? आज आम्ही जेवण्याचं असं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा, धन्यवाद. करून बघा मग अशा पद्धतीचे भटुरे.